पनवेल नगरपालिका आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल तालुक्यात विविध विकास कामे करण्यात येत आहेत. या अंतर्गत पनवेलमधील वांगणीतर्फे वाझे जिल्हा परिषद मतदारसंघ परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. या कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. पनवेल नगरपालिका आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून असंख्य विकास कामे पनवेल तालुक्यात युद्ध पातळीवर करण्यात येत आहेत. या अंतर्गत पनवेलमधील वांगणीतर्फे वाझे जिल्हा परिषद मतदारसंघ परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी 4 मार्च रोजी संपन्न झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, तालुका कार्याध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा परिषद पक्षप्रतोत राजेंद्र पाटील, पनवेल विधानसभा युवक अध्यक्ष दशरथ म्हात्रे, इंटक तालुका अध्यक्ष संजय पाटील आदी मान्यवर व स्थानिक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देहरंग येथील काळूराम यांचे घर ते राम यांचे घर या दरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, वाघाची वाडी शिवणसई येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, सतीची वाडी मालडुंगे येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, टावरवाडी स्मशानभूमी शेडचे बांधकाम व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, खालची व वरची टावरवाडी येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, चिंचवली येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, पिंपळवाडी वाझे येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, चेरिवली येथील गणेश घाटाचे बांधकाम करणे, उमरोली येथील मारुती मंदिर ते नारायण माळी यांचे घर या दरम्यान, मारुती मंदिर ते अनंता बेडेकर यांच्या घरादरम्यान, तसेच जयदास माळी ते दशरथ माळी यांच्या घरादरम्यानच्या अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे या विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हा परिषद पक्षप्रतोत राजेंद्र पाटील यांनी विकास कामांसंबंधी अधिक माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. पासूनचा आपला टप्पा हा जवळपास 3 किलोमीटरचा हा टप्पा पडतोय आणि त्यामुळे तेवढा मोठा रस्ता कदाचित एका टप्प्यामध्ये होऊ शकणार नाही, पण पुढच्या कालावधीमध्ये हा रस्ता सुद्धा लवकरात लवकर कसा होईल यासाठी आपण निश्चितपणानं प्रयत्न करू. आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात आणि आम्हाला या ठिकाणी निश्चितपणानं माहिती आहे की आपल्या खूप अपेक्षा या ठिकाणी येणाऱ्या राजकीय व्यक्तींकडून, राजकीय पदाधिकाऱ्यांकडून असतात. आणि राजकीय पदाधिकारी आपल्या गावामध्ये आला म्हणजे त्याच्याकडून आपल्याला काही ना काहीतरी मागून घ्यावं किंवा आपल्याला काही ना काहीतरी गावाच्या दृष्टिकोनातून हिताचं काहीतरी द्यावं. या केंद्र सरकारचं व सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली असलेलं केंद्रातलं मनमोहन सिंगाचं सरकार असू द्या किंवा राज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री आहेत ते सरकार असू द्या, या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य लोकांच्या साठी निघाल्या. अगदी अलीकडची योजना म्हणजे अन्न सुरक्षा योजना, या अन्न सुरक्षेच्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी 1 रुपयामध्ये त्या ठिकाणी भरड धान्य, 2 रुपयामध्ये तांदूळ आणि 3 रुपयामध्ये गहू अशा पद्धतीचं धान्य, या प्रत्येक अशा पद्धती आपल्या जे कुटुंब आहे ज्यांची दारिद्र्यरेषेखालची नोंद आहे किंवा या सर्व या ठिकाणचे आपण ज्याला प्राधान्यक्रमानं या ठिकाणी जी कार्ड देण्यात आली आहेत त्याच्यामध्ये नोंद झाली पाहिजे या दृष्टिकोनातून सूचना देण्यात आलेल्या आहेत. आपल्यापैकी ज्यांना त्या सुविधा मिळत नसतील त्या सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपले उपसरपंच असतील किंवा आपले सर्व पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून निश्चितपणानं आपल्याला ते प्रयत्न करायचे आहेत आणि आपला हक्क आपल्या पदरामध्ये आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी पाडून घ्यायचं आहे. या ज्या ज्या विकास कामांचं आवश्यकता आहे तिथे विकास कामं नेण्याचं काम केलेलं आहे. निश्चितच मित्रांनो, प्रशांत दादा जे आपले काम करतात आज खऱ्या अर्थाने प्रास्ताविकामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं का आपल्या गावावर जी शोकगाव पसरलेली आहे असे अनेक प्रसंग आपल्या वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वाडीवर येत असतात. शासन, केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या आदिवासी बांधवांना, दलित बांधवांसाठी आणि जे दारिद्र्यरेषेखालील जे कुटुंब आहेत त्या सर्व बांधवांसाठी अनेक सरकारी योजना या राबवल्या जात असतात, परंतु त्याचा लाभ मात्र आपल्या या सर्व बांधवांना मिळत नसतो. आपला ग्रामीण रुग्णालयची अवस्था आपण पाहिलेली आहे. आपण काही लोक या PHCच्या माध्यमातून उपचार घेत असता, परंतु प्रशांतदादांच्या रूपाने आपल्या पनवेल तालुक्याला ग्रामीण रुग्णालयाची जी आवश्यकता होती, सर्वप्रथम 30 खाटांचं रुग्णालय मंजूर केलं, त्याच्यानंतर भूमिपूजनाला रामदास शेट्टी साहेब आल्यानंतर आमदार साहेबांनी सांगितलं की साहेब, पनवेल तालुक्याची आणि पनवेल शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आम्हाला 30 खाटांचं रुग्णालय अपुरं पडेल आणि आम्हाला 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय असं रुग्णालय मंजूर करून द्यावं. तात्काळ आमदार शेट्टी साहेबांनी साहेबांची मागणी मान्य केली आणि नुसती मागणी मान्य केली नाही तर आमदार साहेबांनी त्याच्यावर ट्रामा केअरच्या ज्यासाठी ज्या खर्चिक अशा गोष्टी असतात त्या खर्चिक अशा गोष्टींचा सुद्धा तिथे इलाज व्हावा
माझे आदिवासी बांधव असतील, माझे दलित बांधव असतील, यांना चांगलं सोपं आणि सहज सुलभ असा उपचार व्हावा यासाठी साहेबांनी तिथं प्रयत्न केलं। त्यानंतर अनेक बेवारस असे मृतदेह आपण पाहतो तिथे, आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथे नाक मुठीत धरावा लागतो किंवा उभं राहण्याची इच्छा होत नाही। त्याच्यासाठी सुद्धा जी शवागाराची जी पेटी असतात त्या पेट्या सुद्धा आमदार साहेबांनी आमदार निधीतून तिथे आपल्या तुम्हाला नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या। आमदार साहेबांचं काम एक ना अनेक कामं हे आमदार साहेब आपल्यासाठी करत असतात। खऱ्या अर्थाने मनामध्ये जर विचार कर विकासाचा ध्यास घेतलेला जर आमदार आपल्याला पाहायचा कुठं असेल तर ते आपले प्रशांत दादा आहेत।